गेले 2 दिवस राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जी आहे ती नांदेड जिल्ह्यामध्ये आहे आणि नांदेड जिल्ह्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे ते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आपल्यासोबत आहेत. साहेब, 2 दिवस यात्रेला झालेत, काय अनुभव आला? कारण जवळपास 1500 किलोमीटर चालला आणि त्यातला अर्धा टप्पा जो आहे तो नांदेड. असं आहे की यात्रा अतिशय यशस्वी आहे, संपूर्ण महाराष्ट्राचंकडे लक्ष महाराष्ट्राच्या यात्रेकडे महाराष्ट्रामध्ये आणि देशात लागलेलं आहे. आणि राहुलजींची सुरुवात महाराष्ट्रातली ही नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर तालुक्यापासून झालेली आहे. परंतु एवढा प्रचंड उत्साह लोकांवर पाहत आहे लोकांमध्ये की ह्यांना काही करायची गरज नाही, आपोआपच लोक स्वेच्छेने त्या ठिकाणी सहभागी होत आहेत, उत्साह आहे. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातले लोक या ठिकाणी आज आहेत, त्यामुळे एक लोक चळवळीचं स्वरूप या पदयात्रेला, भारत जोडो यात्रेला आलेलं आहे. परंतु एक त्यातली सर्वात म्हणजे महत्त्वाची बाब जी उल्लेखनीय आहे, जी अशी आहे की राहुलजींची ज्या पद्धतीने या यात्रेमध्ये सहभाग न थकता रोज 22-24 किलोमीटर त्यांचा हा यात्रा म्हणजे पदयात्रा नाही आहे, ही दौडयात्रा असं म्हणायला लागेल, की अक्षरशः पळतात आणि इतरांना पळायला लावायला प्रवृत्त करतात, म्हणजे खूप स्पीडनी ते चालतात. तुमचा अनुभव कसा राहिला? कारण माझा अनुभव अवघड आहे. मी पाहिला मी की ज्या 22-24 किलोमीटर मी चालू शकत नाही, तर मला जेवढी लोकांनी अनेकांनी तुम्ही किती चालणार, मग जेवढं जमलं तेवढं चालणार म्हटलं, आणि त्या पद्धतीने मला जेवढं जमतं आहे त्या पद्धतीने मी चालतो आहे. पण संपूर्ण दिवसभराचा पदयात्रेचा कार्यक्रम हा माझ्या आवाक्याचा बाहेर आहे, एवढ्या गतीने ते चालतात आणि त्यामुळे मला जेवढं जमतं आहे तेवढं मी करतो. आणि मग व्यवस्थापनाचं काम माझ्याकडेच आहे, त्याच्यामुळे तेही काम सायमल्टेनियसली मला करावं लागतं. व्यवस्थापन, तुम्ही आता व्यवस्थापन म्हणाला, राहुल गांधींचं व्यवस्थापन कसं आहे, त्यांचं रोजचं रुटीन कसं आहे? त्यांचा कॅम्प वेगळा केलेला आहे, त्या कॅम्पमध्ये ते राहतात, एक टेंट आहे, त्या टेंटमध्ये राहतात, त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आहे. त्यांच्याबरोबर साधारण 1500 पदयात्री या यात्रेमध्ये सहभागी आहेत. सुरक्षा आहे, लोकल स्थानिकचे काही नेते आहेत, यांचा एक वेगळा कॅम्प आहे, त्यांची सुरक्षा आणि इतर गोष्टी लक्ष घेत सुरक्षित ठेवण्यात आलेला आहे. आणि कॅम्प 2 हा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा कॅम्प आहे, जिथे 500 लोक त्या ठिकाणी हे निवास व्यवस्था त्यांची, आहाराची व्यवस्था आणि डॉक्टरांची व्यवस्था कशी असते? आम्ही डॉक्टर्स त्या ठिकाणी रोज 5 डॉक्टरांची आम्ही त्या ठिकाणी सोय केलेली आहे. त्याच्यामध्ये फिजिओथेरपिस्ट आहे, जनरल प्रॅक्टिशनर्स आहेत. 5 डॉक्टर्स हे राहणारे जे काही यात्रेकरू आहेत, त्यामुळे यात्रेकरू जेवढे आहेत त्यांना आरोग्य तपासणी, त्यांना औषध देणं, काही गरज पडली तर ट्रीटमेंट देणं, ही सगळ्या गोष्टी हे मेडिकल सर्व्हिसेस. आहार काय घेतात, म्हणजे चपाती भाजी असेल किंवा काय? आहार आपला नेहमीचा आहे, महाराष्ट्राचा आहार आहे, त्यात विशेष असं काही नाही आहे. आणि पण तो महाराष्ट्रीयन डिशेस आपण देतो त्यांना. काय पाहुणचार केला अशोक चव्हाणांनी? अशोक चव्हाणांचा पाहुणचार नाही आहे, प्रदेश काँग्रेसच्या मदतीने अशोक चव्हाण मदत करतायत हा एवढाच विषय आहे. आणि त्या ठिकाणी काही ठिकाणी पुरणपोळीचा भेद झाला, महाराष्ट्राच्या डिशेस काय आहेत तर ते साऊथमधून आले, साऊथची जी काही परंपरा आहे किंवा साऊथचे जे काही डिशेस आहेत ते वेगळे आहेत. काय असेल आता बघा, मग आज नक्की जळगावची भाकरी आणि भरीत असा हा भेद आजचा आम्ही ठेवलेला आहे. आमचे उल्हास पाटील जे आहेत जळगावचे माजी खासदार, त्यांनी हे आव्हान स्वीकारलेलं आहे आणि त्या पद्धतीने आज लोकांना देत आहेत. परंतु आज एक दुःखद घटना घडली आहे, त्यामुळे आजचा हा जो पाहता आहे हा एक शेवटची सज दर दिवशी एक कॉर्नर सभा असते. आजची कॉर्नर सभा या ठिकाणी आपण पाहता आलेली आहे, पण आमचे सहकारी कृष्णकुमार पांडे जे सेवा दलाचे राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये सदस्य होते, त्यांचं अचानक निधन झालं. चालताना त्यांना त्रास झाला, त्यांचं निधन झालं. मग देशाचा ध्वज घेऊन त्यांनी शेवटचे श्वास त्यांनी घेतला आणि नायगावच्या हॉस्पिटलमध्ये जायच्या अगोदर त्यांचं निधन झालेलं आहे. त्यामुळे दुःखद घटना घडल्यामुळे आजचे करमणुकीचे किंवा दुसरे कार्यक्रम हे सर्व रद्द करण्यात आलेले आहेत. आजची जी या ठिकाणी सभा जी नियोजित होती ती सुद्धा एक शोकसभाच होणार आहे, त्यामुळे ही थोडीशी आजची दुःखद घटना आहे. परंतु शो मस्ट गो ऑन, इथून पुढे कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होणार आहे, पण आजचे कुठले इतर कार्यक्रम जे आहेत ते मात्र होणार नाही.